सब्सक्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज मस्तपैकी आणि एकदम छान लागणारी रेसिपी आणि पौष्टिक मिक्स डाळीचे आप्पे, तांदूळ आणि मिक्स डाळ हे जे आप्पे करायचे, तर काय काय साहित्य घेतले ते बघूया। ही मेथी आहे, एक छोटा चमचा मेथी घेतले, मूग डाळ, मसूर डाळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ। आता ह्या डाळीचं प्रमाण आहे आपण सारखंच घेतले आणि हे एक बाउल उकडे तांदूळ घेतलेत आणि एक बाउल साधे तांदूळ। आता पोहे आपल्याला टाकायचे, पण पोहे उद्या बारीक करताना आपण टाकणार आहोत। आता हे उकडे तांदूळ जर नसतील तुमच्याकडे ना, तर हे साधेच तांदूळ घेतले तरी चालतात, आणि उकडे तांदूळ किराणा स्टोअरमध्ये सहज मिळतात आपल्याला। आता हे आपल्याला सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकत्र घेऊन। दोन्ही तांदूळ ओतून घेतलेत मी, डाळ, उडदाची, तेवढीच चण्याची डाळ, हे सगळं स्वच्छ निवडून घ्यायचं पहिलं। तूर डाळ वेगवेगळं भिजत घालण्याची आवश्यकता नाही, ही मसूर डाळ आहे, ही मूग डाळ। आता ह्याच्यामध्येच आपल्याला मेथी टाकायची थोडीशी, एक चमचाभर मेथी घेतली। आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने। हे मिक्स करून घेतलं आपण, आता हे स्वच्छ धुवायचं आहे। आता हे आपण पहिले दोन पाण्याने मी धुवून घेतले, आता हे पाणी काढूया आपण। आता हे उकडे तांदूळ मी घेतले, तर त्याच्या जागेवर आपले घरात असतील साधे तांदूळ, उकडे नसले तर दोन्ही वाटे पण साधे तांदूळ घेतले तरी चालतात, असले तर टाकायचे। साधे तांदूळ म्हणजे आपण जे राशनवर घेतो ना, अगदी साधे जुने तांदूळ ते घेतलेत। हे पाणी काढलं आपण, आता हे ह्याच्यामध्ये परत पाणी ओतायचं आपल्याला। त्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काही टाकलं नाही, डाळी आणि तांदूळ बुडले पाहिजे इतपत पाणी ओतायचं आहे आपल्याला, कारण हे फुटतं सगळं। आणि ह्याला झाकण ठेवायचं आहे आणि ओव्हरनाईट आपल्याला असंच ठेवायचं आहे, आणि सकाळी हे मिक्सरला आपल्याला बारीक करायचं आहे। आता हे झाकण ठेवते मी आणि आपण रात्रभर असंच ठेवूया। ते ओव्हरनाईट आपण भिजत ठेवलं होतं, डाळ तांदूळ सगळे एकत्र भिजत ठेवलेले। आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे, त्या अगोदर आता हे पोहे घेतलेत मी, एक मुठभर पोहे घेतले, ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आपल्याला। पाणी हेच घालायचं, कारण हेच पाणी घातलं तर पीठ आपलं चांगलं फुगतं, नाहीतर मग काय करायचं। हे पाणी तुम्हाला जर नको असेल तर हे पाणी काढून टाकायचं आणि थोडं कोमट पाणी करून घ्यायचं, मग लागेल तसं थोडं थोडं टाकायचं। तर हे मी बारीक करून घेते मिक्सर, अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घेतले आपण। ह्याच्यामध्ये आपण उकडे तांदूळ टाकल्यामुळं साधारण असं आपल्याला वाटतं कणीसारखं आहे राहिले म्हणून। आता हे थोडं पातळ झालं आहे माझ्याकडून, तर दुसऱ्या वेळेला काय करायचं, पाणी कमी टाकायचं। साधारण थोडंसं पातळ झालं आहे, तर मी आता दुसरं ज्या वेळेला वाटायला घेईन तेव्हा त्याच्यामध्ये पाणी कमी टाकणार, तेव्हा ते घट्ट येणार सगळं। आता हे सगळं आपलं बारीक करून झालेत, डाळ आणि तांदूळ काढून घ्यायचे आपल्याला। छान मिक्स करून घ्यायचं सगळं। आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून
7 ते 8 तास असंच ठेवायचे, म्हणजे पीठ आपलं छान फुलून येणार। गरम जागेवर उबदार जागेवर ठेवायचे आपल्याला 7 ते 8 तास। पण डाळ आणि तांदूळ वाटून ठेवलं होतं मिक्सरला बारीक करून 7 ते 8 तास। आता पीठ बघा किती सुंदर तयार झालंय। पीठ पीठ आपलं छान आंबलंय। मस्त बॅटर तयार झाले। आता हे आपल्याला काय करायचे, आता हे आपल्याला एवढं नको असेल तर मग काय करायचं, थोडं सारखं करून घ्यायचं आणि मीठ न टाकता थोडं काढून ठेवायचं। काढून ठेवायचं ह्याच्यासाठी की आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि कांदा मिरची कढीपत्ता। आता हे बॅटर झाले आपलं तयार, तर ह्या बॅटरपासून आपण आपे बनवू शकतो, इडली बनवू शकतो, ह्याचे डोसे बनवू शकतो, उत्तापा बनवू शकतो। बॅटर आपण एकच वापरू शकतो, वापरायचं मिक्स डाळी आणि तांदळाचं। थोडं पीठ मी काढून ठेवते। हे पीठ आपण जर असं काढून ठेवलं तर फ्रीजमध्ये आरामशीर 2 ते 3 दिवस राहतं। मग फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर मीठ टाकायचं नाही। आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथं कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता। आता ह्याच्यामध्ये दुसरं तुम्हाला जर काय पाहिजे असेल, टोमॅटो किंवा गाजर, तरी आपण ॲड करू शकतो ह्याच्यामध्ये। आता आपल्याला हे टाकून घ्यायचं। जर लहान मुलं खाणार असतील तर मिरची थोडी कमी टाकायची आणि असं प्लेन जरी केलं तरी पण छान लागतं, पण असं थोडी चव वाढते। छान मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काय आपण टाकलं नाही, कारण आपल्याला गरजच नाही पाण्याची। आता हे छान मी मिक्स करून घेते। आता हे छान मिक्स करून घेतलं आपण। इकडे आपण आपे पात्र ठेवले तापत, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल सोडून घ्यायचे। पहिले छान तापवून घ्यायचं, मग गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे। तेल येते थोडंसं, सगळीकडून भांडं घालून सगळीकडे करायचं। आता आपल्याला पीठ सोडून घ्यायचं आहे थोडं थोडं। पाहिला पण मी व्हिडिओ भरपूर टाकलेत आप्यांचे, रव्याचे आपे, पोह्यांचे आपे, तांदळाचे आपे, हे मिक्स डाळ आणि तांदळाचे आपे। तर पीठ आपल्याला असं सोडून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपण सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही, कारण ह्याच्यामध्ये गरजच नाही, आपलं पीठ चांगलं तयार झाले। मी गॅस आपल्याला स्लो ठेवायचं आहे। हे जोपर्यंत आपण हे घालत नाही पूर्ण होत नाही त्या वाट्या, तोपर्यंत गॅस स्लो ठेवायचा आपल्याला, कारण मग खालून करपतो। जास्त फुल करायचं नाही। आता आपल्याला काय करायचंय, 1-1.5 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय। तेव्हा आता 1-1.5 मिनिटं झालेले आहे, आपण झाकण ठेवलं। आता आपल्याला काय करायचंय, थोडं थोडं तेल सोडायचं परत, कारण हे आपल्याला पलटी करून घ्यायचं। मस्त रंग आलाय बघा। हे वरती पीठ असतं, ज्या वेळेला आपण झाकण ठेवतो त्यावेळेला पीठ असतं वरती, ते पूर्ण सुकून द्यायचं, नंतर हे पलटी करायचं। नाहीतर मग काय होतं, पीठ सगळीकडे होतं, परत ते वललंच असतं। हे आपण पलटी करून घेऊया सगळे, थोडं आणखी तेल सोडूया आपण। पहिलेच आपण तेल कमी टाकले। आता हे तुम्हाला जास्त डार्क दिसत असतील, काय हरकत नाही, मस्त लागतात खरपूस। ह्याला काय करायचं, हे बाजूला काढायचे आणि कढईचे आहेत ना ते मध्ये घ्यायचे, म्हणजे छान खरपूस भाजले जातात। छान भाजून घेऊया आपण दोन्ही बाजूने।
छान तयार झाले। हे आपल्याला काढून घ्यायचे ताटामध्ये। तसेच आपल्याला दुसरे पण घालून घ्यायचे। तेल आपलं भांड्याला पहिलंच आहे, टाकायची गरज नाही। आता पळीमध्ये तुम्ही हे बॅटर घ्याल ना तर असं घ्यायचं, मी तर असं पुसून घ्यायची पळी, नाहीतर मग सगळ्या गॅसवर सगळं पडतं। सगळे तयार करून घेऊया आपण। आता हेही छान तयार झाले। आणि कधी पण आप्पी पात्रामध्ये आप्पे सोडताना काय करायचं, मध्ये पहिले टाकायचे नाही, कडेने पहिले सोडायचे, हे वाटे भरून घ्यायचे, नंतर मध्ये टाकायचे। म्हणजे अगोदरच आपण मध्ये टाकलं ना तर मग करपतात। मी पहिल्यांदा टाकले ते मध्येच टाकले, पण नंतर मी कडेने टाकले। आता हे तयार झाले, एक एक काढून घ्यायचे आपल्याला। मस्त झाले, पौष्टिकता वाढते त्यांची। आपण याच्यामध्ये कढीपत्ता पण बारीक चिरून टाकला आहे। कढीपत्ता नक्की टाका, कारण आपल्या आरोग्यासाठी कढीपत्ता छान काम करतो, लहान मुलांच्या पण पोटात जातो। मग मिक्स डाळ आणि तांदळाचे आप्पे तयार झाले खाण्यासाठी। प्रोसेस थोडी मोठी आहे पण खूप छान लागतात, तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसे झाले ते मला कळवा। व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा।